नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज पेपर रोलची डॉल कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. त्यासाठी पेपर रोल येणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ माझा बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. पेपर रोल घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचा जवळपास अर्धा भाग आपण चिटकवून घेतो. मी हे छोटे पेपर रोल घेतलेले आहेत, तुम्ही वाटल्यास मोठे घेऊ शकता याच्यामध्ये, पण आपल्याला इथे फार मोठ्या पेपर रोलची आवश्यकता नसल्यामुळे मी हे छोटे पेपर रोल तयार केलेले आहेत. ते आपल्याला एक अर्धा भागात चिटकवून घ्यायचे. प्रत्येक पेपर रोलला आपण अर्ध्यापर्यंत फेविकॉल लावून घ्यायचं आहे आणि नंतर ते चिटकवून घ्यायचे. जोपर्यंत ते पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ते क्राफ्ट तसंच ठेवायचं आहे. या पद्धतीने आपल्याला ही डॉल बनवायची. तर इथे बघू शकता तुम्ही की अर्ध्या भागात मी चिटकवलेला आहे आणि जो भाग चिटकवलेला नव्हता तो खालच्या बाजूने आपल्याला घ्यायचा आहे. एक पुठ्ठा आपल्याला गोलाकारात कापून घ्यायचा आहे. त्यासाठीच अजून मी दोन हे तीन तीन पेपर रोल चिटकवून ठेवलेले आहेत. त्याचा वापर आपण नंतर धडासाठी करणार आहोत. आता आपल्याला हे जो पेपर रोल आपण चिटकवलेले आहेत ते एकसारखे कापून घ्यायचे, म्हणजे खालचा भाग आपला एकसारखा होईल. पेपर रोलचे इतरही काही क्राफ्ट्स मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत व्हिडिओ, त्याचे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. इथे बघा आपला हे सारखं कापून घेतलेले. आता हा जो गोल आहे ते आपल्याला त्याभोवती हे पेपर रोल्स चिटकून घ्यायचे. तर इथे मी माप घेते त्याचं. एक पेपर रोल याच्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे, त्याच्यामुळे मी एक पेपर रोल इथून काढून घेते. किंवा तुम्ही गोल थोडासा मोठा घेऊ शकता. त्याला फेविकॉल लावून घ्यायचं आणि जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं काम करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे हे चिटकवून आपल्याला जोपर्यंत राहत नाही तिथे काहीतरी चिमटा किंवा तुम्ही काहीतरी लावून ठेवू शकता. मी इथे कपडे सुकत घालतो, त्याचा प्लास्टिकचा चिमटा इथे लावलेला आहे. आता आपण डोकं आणि धड करून घेऊया. त्याच्यासाठी मी दोन पेपर रोल फोल्ड करून घेतले आणि आपल्याला आता एका एका पेपर रोलला फेविकॉल लावून ते चिटकवत जायचं आहे. त्याचा आधी आपण चेहरा बनवून घेणार आहोत. चेहरा आपण बनवून घेऊया. ग्लूगनचा वापर जर तुम्ही इथे केला असता तर ते पटापट चिकटलं असतं, पण सर्वसामान्य सगळ्यांना क्राफ्ट बनवता यावं यासाठी मी शक्यतोवर फेविकॉलचा वापर करूनच क्राफ्ट दाखवते. कारण माझे काही स्टुडंट्स आहेत ते विचारतात की आमच्याकडे ग्लूगन नाही आहे, मग आम्ही हे करू शकतो की नाही. तर त्यांच्यासाठी विशेष करून मी शक्यतोवर फेविकॉलचा वापर करते आणि रंगही जे आपल्याला सहज अवेलेबल होतात तेच त्याच रंगांचा मी जास्त वापर करते इथे. तर इथे आपल्याला डोकं आपलं झालेलं आहे, डोक्याचा भाग. आता हे जे तीन तीन आपण चिटकवलेले होते ते या पद्धतीने आपल्याला ते पेपर रोल्स लावून घ्यायचे. आणि ही जी आपण आडवी एक पेपर रोल टाकलेला आहे तो हाताचा वापर आपण त्याला करणार आहोत. तर आता डोक्यावरचा जो फेटा आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. तुम्ही थोडंसा याच्यामध्ये डिझाईनमध्ये बदल करू शकता, पण अतिशय कमी किमतीत तयार होणारं आणि सुंदर टिकाऊ असं हे क्राफ्ट आहे. तर इथे आपला हा धडाचा भागसुद्धा चांगला झालेला आहे आणि हे चांगलं वाळलेलं आहे. तर आता आपण धड त्या वरच्या याच्यामध्ये लावून घेणार आहोत पट्ट्यांमध्ये. या पद्धतीने आपल्याला आत टाकून घ्यायचे. आणि ह्या दोन्ही डॉल्स आहेत, एक त्याच्यात मेल आणि एक फिमेल मी दाखवलेली आहे, त्याच्यामुळे एक डॉल थोडीशी उंच असेल. तर ही मी थोडीशी उंच घेते पहिल्यापेक्षा. आणि आता त्याच्या भोवती आपल्याला जो आहेत कमरेभोवती त्याच्या पेपर रोल घट्ट चिटकवून घ्यायचे. जितकं घट्ट तुम्हाला पेपर रोल आवळून घेता येईल तितकं त्याला घट्ट चिटकवून घ्यायचं आहे.
मी हे पटापट व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून ह्या कृती पटापट इथे दाखवते. आता थोडंसं आपण वर पर्यंत आपण याला चिटकवून घेऊया. आता हाताला हात फार बारीक नाजूक होत आहेत म्हणून त्याला एक एक पट्टी आपण अशा पद्धतीने रोल करून चिटकवत जायची. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. कारण माझ्या एकाच चॅनलवर मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असते. आर्ट, क्राफ्ट, पेंटिंग, क्रोचेटिंग, भरतकामाचे व्हिडिओ मी काही अपलोड करणार आहे, काही केले तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तर इथे आपले दोन्ही हात आता हे तयार झालेले आहेत. आता त्याला थोडासा आपण धडाचा वरचा भाग करून घेऊया. इथे आता आपली बाहुल्या दोन्ही ऑलमोस्ट तयार झालेल्या आहेत. आता याला पुढे काय करायचं ते बघून घेऊया. जोपर्यंत शेपमध्ये चांगले व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला पेपर रोल चिटकवत जायचे. अगदी 5 रुपयाच्या रद्दीमध्ये इतके सारं हे सुंदर क्राफ्ट तयार होतं. तर इथे आपलं हे तयार झालेले आहेत. आता आपल्याला एका वाटीमध्ये थोडासा फेविकॉल व्हाईट ग्लू आणि त्यात थोडंसं पाणी म्हणजे अर्धा अर्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचं चांगलं त्याला मिक्स करून आपल्या याच्यावर क्राफ्टवर लावून घ्यायचं आहे. याच्यामुळे क्राफ्ट चांगलं आपलं मजबूत होतं, कागदामध्ये एक कडकपणा त्याला येतो, काठिण्य येते थोडंसं. त्याचे एक दोन लेअर तुम्ही लावू शकता, मी इथे एकच लेअर लावते आज. आणि हे पूर्ण सुकल्याच्या नंतर आपण याच्यावर रंगकाम चालू करणार आहोत. याची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता बाहुल्यांची. मी थोडेसे उंच ठेवलेले, जवळपास 1 फुटाच्या आसपास मी उंचीला ठेवले, त्याच्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये सुद्धा पूर्ण येत नाही आहे. तर या पद्धतीचे आपले आता हे तयार झालेले आहेत. आता याला रंग कसं करायचं आहे ते बघूया. रंगकाम करण्यासाठी आपण ॲक्रॅलिक रंग घेतलेले आहेत आणि काळ्या रंगाने आपण सुरुवातीचा पहिला कोट जो आहे तो काळ्या रंगाने देणार आहोत. थोडासा पाण्याचा ब्रश घेऊन आपल्याला हे रंगकाम पूर्ण करून घ्यायचं आहे आणि जास्त रंग वापरायचं आहे, पाणी कमी वापरायचं आहे. तर इथे आपण प्रत्येक पार्टला व्यवस्थित असा ब्रशने रंग देऊन घेणार आहोत. तर इथे आपले दोन्ही डॉलला रंग देऊन झालेले आहे आणि इथे माझ्याकडे गोल्डन पावडर आहे आणि त्याचं एक मीडियम येतं. जर ते नसेल तर तुम्ही पर्ल कलर वापरू शकता किंवा मेटॅलिक कलर्स वापरू शकता. त्याने स्पंजने थोडं थोडं आपल्याला ती पावडर लावून घ्यायची. अतिशय सुंदर असं क्राफ्ट दिसतं, कोणी म्हणणार नाही की हे कागदाचं तयार झालेलं आहे. दोन्ही याला आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून मी इथे पटापट ह्या सगळ्या कृती दाखवते. स्टेप बाय स्टेप आपल्याला रंगकाम करत जायचं आहे. आता हे पूर्णपणे सुकलेलं आहे. आता आपण फेट्याला थोडासा रेडिश कलर देणार आहोत आणि ते सुकल्याच्या नंतर तुम्हाला जर जास्त टिकवायचं असेल हे क्राफ्ट तर तुम्ही त्याच्यासाठी काय वापरू शकतो ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला.
अतिशय सोप्या पद्धतीने मी हे क्राफ्ट समजवण्याचा प्रयत्न केला, कारण बरेचसे स्टुडंट आहेत जे हे क्राफ्ट येण्याची वाट बघत आहेत. त्यांचा वयाचा विचार करून मी हे क्राफ्ट मी समजवलेलं आहे. तरीही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकता आणि मी त्याचं निरसन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तर अँटिक लुक देणारं घराला, आणि आता गणपती येत आहेत तर तुम्ही सजावटीसाठी सुद्धा याचा चांगला वापर करू शकता, भेट देण्यासाठी वापर करू शकता, तुम्हाला पाहिजे त्या याच्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा आणि कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. धन्यवाद.